आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। कोणतीही ओळख नसताना केवळ मध्यस्थांच्या सांगण्यावरून लग्न करणं एका तरुणाच्या चांगलंच अंगलट आले। औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली आहे। 3 दिवसांपूर्वी एका दाम्पत्याचं लग्न झालं। नवरा बायको सासरची मंडळी खुश होती। लग्नानंतर नवरा आणि बायको फिरायला म्हणून दौलताबाद किल्ल्यावर देखील गेले। एवढ्यात नवऱ्याची नजर चुकवून नववधू तिथून पसार झाली। नुकतंच लग्न झालेलं असल्याने सर्वच दागिने या पत्नीच्या अंगावर होते। या दागिन्यांसह तिने दौलताबाद परिसरातून कारमधून धूम ठोकली। या महिलेच्या अंगावर जवळपास 70,000 रुपये किमतीचे दागिने असल्याचं समजतंय। 29 मार्च रोजी सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर ते दोघे देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेले आणि तेथून नववधू शुभांगीने दागिन्यांसह पोबारा केल्याची घटना घडली। त्यानंतर नुकताच विवाहित झालेला पती आणि सासरच्या मंडळींना प्रचंड धक्का बसला। अखेर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। दौलताबाद पोलीस या प्रकरणी तपास करत असून हे लग्न जुळवण्यासाठी आणि लग्न पार पडेपर्यंत राजेशला मोठा खर्च करावा लागला होता।